शेतकरी बंधूंनो नमस्कार. दिनांक आज 30 मार्च 2023 रोजी आपण जुने धागूर या गावी आलेलो आहे. या ठिकाणी आमच्यासोबत कृषी विकास बीज भांडारचे महेंद्र सेठ सराफ स्वतः आलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून US ॲग्री सीडचे नवीन आलेले काकडीचे वाहन SW208 या वाहनाची थोडक्यात एक माहिती आणि काही त्याचा प्लॉट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. तसंच शेतकऱ्यांचं मनोगत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे. दादा नमस्कार, तुमचं नाव मला तुम्ही एकदा याच्यामध्ये सांगायचं आहे. पप्पू मोतीराम निंबेकर. बर, राहणार धागूर. बर, आज 30 तारीख आहे मार्च. आपण त्या काकडीमध्ये प्लॉट मध्ये बघतोय, हे कुठलं बियाण्याची तुम्ही लागवड केलेली आहे? US ॲग्री सीडचं SW208 जे तुमच्या हातामध्ये पॅकेट आहे, बरोबर? SW208 किती पॅकेटची लागवड केलेली आहे तुम्ही? दोन पॅकेट. बर, याच्यासोबत तुम्ही इतर वाणही लावलेले आहे, दरवर्षी तुम्ही काकडी करता, बरोबर? बरोबर ना. बर, आता तुम्ही हे दोन पॅकेट लावले, याचे किती तोडे तुम्ही आतापर्यंत घेतलेत? दोन तोडे घेतले. काय वाटलं तुम्हाला या व्हरायटी बद्दल? माल कसा आहे आणि लाग कसा लागतो, कलर कसा आहे, हे तुम्ही आम्हाला या व्हिडिओ सांगायचं आहे. छान कलर आहे ना, कलर लांबी काकडी मस्त दिसते, असं शायनी पेक्षा थोडी व्यवस्थित. आपण इतर कुठल्याही वाहनाचं नाव न घेता फक्त तुम्हाला याच्यामध्ये इतर वाहनांपेक्षा म्हणजे कलर चांगला दिसतोय. कलर चांगला दिसतो. बर, त्याच्यानंतर म्हणजे जो काही फळाची लागण म्हणा किंवा वेलाचा जो प्रकार आहे, झाडाचा जो प्रकार आहे, त्याला फुटवे म्हणा किंवा माल लागण्याची क्षमता म्हणा, चांगली आहे ना? चांगली दिसते. चांगली दिसते. बर, आता तुम्ही काल मार्केटला माल घेऊन गेला होता? गेलतो ना काल. बर, तर तुमचे इतर वाहन काय मार्केटला विकले गेले? आपलं 208 जे आहे ते काय रेट विकले गेलं? ते समजा 350-350 गेले, ते 450 गेलं. बर, म्हणजे मार्केटला विक्रीमध्ये तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, काय कारण मार्केटला जास्त विक्री म्हणजे ज्यादा रेटने विकलं जायचं? कलर आणि लांबी. कलर आणि लांबी. लांबी. तर मी तुम्हाला शेवटी एवढंच विचारेल, तुम्ही हे US ॲग्री सीडचं SW208 लावलंय, हे लागवड करून तुम्ही समाधानी आहेत आज थोड्या वेळासाठी? आहे ना, समाधानी आहे. बरं, म्हणजे तुम्हाला आवडते ही? आवडते, आवडते. चलो, तर हा एक त्यांचा छोटासा अभिप्राय होता. तर मित्रांनो, आपण आता गुगे सरांचा अभिप्राय ऐकला. तर शेतकरी बांधवांनी US कंपनीची 208 ही वरायटी केलेली होती. US ॲग्री सीड म्हणजे सीडवर्क्स इंडिया ही बेंगलोर बेस्ड कंपनी आहे आणि त्यांनी बाजारामध्ये SW208 ही वरायटी बाजारात दिलेली आहे. शेतकरी बांधवांनी त्यांची जी पारंपरिक वरायटी आहे, जी ती गेल्या 5-5 वर्षांपासून ती वरायटी लावत आहे, तिच्याबरोबर ह्या वरायटीचे फक्त 2 पॅकेट लावले. शेतकरी बांधवांनी जो लागवड केलेला आहे तो साधारणतः 5 फूट सरीतला अंतर आहे, झाडातलं अंतर साधारणतः त्यांनी 1.5-2 फूट, बरोबर? 1.5-2 फूट ठेवलेले. सर्वप्रथम म्हणजे जर्मिनेशन चांगलं झालं, त्याच्यानंतर फुटवे शेतकरी बांधवांकडे एकदम चांगले झाले. आज तरी प्लॉट बघता जी त्यांची पारंपरिक व्हरायटी आहे तिच्यापेक्षाही फुटवे या व्हरायटीला जास्त दिसत आहे. फळ, प्रत्येक पेऱ्यामध्ये फळ आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्या पद्धतीने प्रत्येक पेऱ्यामध्ये फळ चांगलं झालेलं आहे. नक्कीच काकडी म्हटलं म्हणजे पोटॅश फॉस्फरची डेफिशियन्सी असली तर कूज वगैरे हे प्रकार सर्रास होतात, ते इथंही दिसत आहे. पण कलर एक्सलंट, चोपडी काकडी आहे, अजिबात काकडीवरती काटे नाही, त्याच्यामुळे बाजारात भाव शेतकऱ्यांना चांगला मिळतो असं शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे. व्हरायटीला लांबी चांगली, कलर चांगला, चोपडी काकडी, 45 दिवसात चालू झालेलं पीक आणि चांगले फुटवे म्हणून रोगप्रतिकारक क्षमता देखील व्हरायटीची चांगली आहे. तर ही आहे US कंपनीची SW208. पुढच्या वर्षी लावाल का? लावू ना. पूर्ण लावाल का परत 2 पॅकेट लावाल? नाही, पूर्ण लावू ना. तर हा शेतकरी बांधवांचा विश्वास आहे. तर US SW208 बियाणे मिळण्याचं ठिकाण कृषी विकास बीज भांडार नाशिक. खाली नंबर येत आहे 90-96-24-57-47. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही व्हिडिओ बघत असाल तरी सुद्धा त्या नंबरला व्हॉट्सअप करा, बियाणं आम्ही घरपोच पाठवू. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद.